पर्यायनी शोध सत्याचा वेद बातमीचा। नुकतच काही दिवसापूर्वी गंगापूर तालुक्यातील वैरागड जवळच्या एका पन्नाशीतील कीर्तनकार महाराज आणि कीर्तनकार महिलेचं दोघांचं एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेले होते। कीर्तन संपलं की दोघे वाचण्याची रासलीला रचायचे, पण दोघातील या रासलीलाचं मोबाईलमध्ये टिपलेले मोक्याचे क्षण व्हिडिओ चित्रीकरणाच्या रूपात चुकून सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आणि अवघ्या वारकरी संप्रदायात खळबळ उडाली होती। आता स्वतःच्या अश्लील संबंधाचे चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल करीत वारकरी संप्रदायाला बदनाम करण्यासह धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी या दोघांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी छत्रपती शिवाजी महाराज सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिलेगाव पोलीस ठाण्यात। या दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गंगापूर तालुक्यातील वैरागडच्या नजीकच्या एका कीर्तनकार महाराजाचा एक महिलेसोबत कामकृत्य करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर झळकल्यानं खळबळ उडाली होती। हा महाराज गंगापूर तालुक्यातील वैरागडच्या एका वस्तीवरील राहणारा होता। अतिशय मधाळ वाणीने कीर्तन करण्यासाठी महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेला या महाराजाचं वय 85 घरात असून जिल्ह्यात तसेच राज्यात अनेक ठिकाणी त्यांचे कीर्तनाचे जोरदार कार्यक्रम होतात। अलिशान गाड्यांमध्ये फिरत असतो महाराज। विवाहित असून या महाराजासोबत व्हिडिओमध्ये दिसणारी महिला देखील कीर्तनकार होती। विविध ठिकाणी भागवत कथेच्या निमित्तानं एकत्र आल्यानंतर या दोघांचे सूर जुळले, त्यातूनच त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले। त्यानंतर या दोघांमधील एका ठिकाणी परस्पर सहमतीने सुरू असलेल्या शारीरिक संबंधाचा आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आला होता। हे चित्रीकरण महाराजानेच केलं आहे, मोबाईलमध्ये चित्रीकरण केले होते। झाल्यानंतर महाराजांच्या हातून चुकून हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला गेला आणि त्यातूनच या प्रकरणाचा फांडाफोड झाला। दरम्यान दोघांच्या आक्षेपार्ह अवस्थेतील कामकृत्याचा व्हिडिओ गेले कित्येक दिवस सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होता, त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज डोणगावकर यांनी शिलेगाव पोलिसांना कारवाई करण्यासाठी निवेदन दिलं होतं। अखेर शिलेगाव पोलिसांनी ताब्यात घेतलं। दरम्यान शिलेगाव पोलिसांनी महाराजांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने जामीन मंजूर केलाय। अनिरुद्ध भारद्वाज, AI News, औरंगाबाद।